भाजप जाहीर केलेल्या उमेदवाराला बदलणार का? उमेदवारी जाहीर केलेल्या नेत्याला तुम्ही थांबा असं सांगायची भाजपवर नामुष्की येणार का? भाजप मोहिते पाटील आणि रामराजेंच्या विरोधापुढे झुकणार का? असे अनेक सवाल सध्या माढा लोकसभा मतदारसंघात विचारले जात आहेत. आणि या प्रश्नांमागील मुख्य कारण आहे ते म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट जाहीर होताच माढ्यात महायुतीमध्ये जोरदार सुरू झालेला राडा. नुकतंच भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी अकलूजमध्ये शिवरत्न बंगल्यावर एकत्र येत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. रणजितसिंहांविरोधात कार्यकर्त्यांना गोळा केलं आणि त्यांना दिलेलं तिकीट मान्य नसल्याचं सांगत धैर्यशील मोहिते पाटलांना भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी सुद्धा केली. मोहिते पाटील यांची समजूत घालायला आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाला आणि नाराजीला सामोरं जावं लागलं. खरं तर मोहिते पाटील यांनी मागच्या 2 वर्षांपासून लोकसभेसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. त्यांना वर्षभरापूर्वी शरद पवारांची साथ सोडून अजितदादांसोबत आलेल्या रामराजेंचीही साथ मिळाली. त्यामुळेच माढ्यात रणजितसिंहांना तिकीट मिळणार नाही असं बोललं जात होतं. पण रणजितसिंहांनी असा काही डाव टाकला की कुठल्याही उमेदवाराची घोषणा झाली नव्हती तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजितसिंहांच्या उमेदवारीची 2 वेळेस घोषणा केली होती. आणि यातूनच मोहिते पाटील आणि रामराजेंच्या विरोधाकडे भाजप नेते फारसं लक्ष देत नसल्याचा मेसेज गेला. आता तर रणजितसिंहांना भाजपने थेट अधिकृत तिकीटच जाहीर केले. त्यानंतर मोहिते पाटील आणि रामराजे हे अधिक चिडलेलेत. त्यांचा रणजितसिंहांना विरोध वाढलाय. दोन्ही नेत्यांनी अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर एकत्र येत मोठं शक्तीप्रदर्शन केलं. त्यावर गिरीश महाजन यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यामध्ये फारसं यश मिळालं नाही. यातूनच भाजप जाहीर केलेल्या उमेदवाराला बदलणार का? उमेदवारी जाहीर केलेल्या नेत्याला तुम्ही थांबा असं सांगायची भाजपवर नामुष्की येणार का? भाजप मोहिते पाटील आणि रामराजेंच्या विरोधापुढे झुकणार का? असे अनेक सवाल विचारले जात आहेत. तर पाहूयात अशाच काही प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे. भाजप रणजितसिंहांना रिप्लेस करणार का? तर स्थानिक पत्रकारांशी चर्चा केल्यानंतर या प्रश्नाचं सध्या तरी उत्तर नाही असंच आहे. एवढ्या शक्तीप्रदर्शनानंतर, एवढ्या नाराजी नाट्यानंतर आणि एवढ्या राड्यानंतरही भाजप रणजितसिंहांवरच ठाम राहणार असल्याचं दिसून येते. भाजप रणजितसिंहांना रिप्लेस करणार नाही याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे 1 लाखांचं मताधिक्य म्हणजे मोहिते पाटील आहेत असं नाही. रणजितसिंहांना 2019 लोकसभेला माळशिरस मतदारसंघातून 1 लाखांचं मताधिक्य मिळालं. हे मताधिक्य त्यांना संसदेत पोहोचण्यासाठी महत्वाचं ठरलं. हेच मताधिक्य त्यांना मोहिते पाटील यांच्यामुळे मिळालं असं बोललं गेलं. पण प्रत्यक्षात स्थानिक पत्रकार मात्र काहीतरी वेगळंच गणित मांडतात. आणि हे मताधिक्य एकट्या मोहिते पाटलांमुळे मिळालं नाही तर भाजपमुळे मिळालं असं या पत्रकारांचं म्हणणं आहे. 2014 भाजपच्या पाठिंब्यावरील अपक्ष अनंत खंडागळे यांना माळशिरसमध्ये आमदारकीला 70,000 इतकी मतं होती तर शिवसेनेच्या लक्ष्मण सरवदेंना 23,000. म्हणजेच मोहिते पाटील भाजपमध्ये येण्यापूर्वी या मतदारसंघात भाजप शिवसेनेच्या विचारांची 90,000 आसपास मतं होती. मोहिते पाटील भाजपमध्ये आल्यानंतर 2019 रणजितसिंहांना लोकसभेला इथूनच 1,43,000 इतकी मतं मिळाली तर राष्ट्रवादीला 42,395 इतकी मतं मिळाली. 2019 राम सातपुतेंना विधानसभेला 1,03,500 मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या उत्तमराव जानकर यांना 1,09,17 इतकी मतं मिळाली. राम सातपुते हे केवळ 2,590 मतांनी आमदार झाले. स्थानिक पत्रकारांच्या मतानुसार आता मोहिते पाटील यांच्या फॅक्टरमुळेच रणजितसिंह निंबाळकरांना 1 लाखांचं मताधिक्य मिळालं असा दावा केला जातो तर मग त्याच विधानसभा मतदारसंघात सातपुतेंना केवळ 2,500 मताधिक्य का मिळालं? तर रणजितसिंह निंबाळकर यांना 1,00,000 मताधिक्य हे माळशिरस मधून मिळालं पण हे सर्वच मोहिते पाटील यांच्यामुळे मिळालं असं म्हणणं चुकीचं आहे. भाजपच्या के पाटील यांच्यासारखे अनेक जुने नेते इथं काम करतायत. त्यांच्याप्रमाणेच मोहिते पाटील हे सुद्धा मदत करणारे एक नेते ठरले होते. यात मोहिते पाटलांचा वाटा जास्त असेल पण सगळंच मताधिक्य त्यांचं आहे असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळेच आता मोहिते पाटलांनी साथ नाही दिली तरी फारसा फरक पडेल असं नाही असं इथल्या स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे. आता भाजप रणजितसिंहांना रिप्लेस करणार नाही यामागचं दुसरं कारण आहे ते म्हणजे त्यांनी जुळवलेली समीकरणं. रणजितसिंह यांनी मागच्या वर्षभरात मतदारसंघात कमालीच्या जोडण्या लावल्यात. त्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या संजय शिंदे, बबन शिंदे या आमदारांना आपल्या बाजूने आणले. जे नारायण पाटील आणि जयवंतराव जगताप मोहिते पाटलांच्या जवळचे समजले जायचे ते सुद्धा आता रणजितसिंहांच्या बाजूने उभे आहेत. शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील आणि बागल घराणं हे सुद्धा रणजितसिंहांसोबत आहे.
उत्तमराव जानकर जे 2019 विधानसभेला राष्ट्रवादीतून उभे होते ते सुद्धा आता अजितदादांसोबत आहेत. जयकुमार गोरे, रामसात पुते असे भाजपचे आमदार सुद्धा त्यांच्या बाजूने. जे रामराजे रणजित सिंहांना विरोध करतात त्याच रामराजेंच्या फलटणमधून मागच्या लोकसभेला रणजित सिंहांनी 13,000 मताधिक्य मिळवलं होतं. हेच मताधिक्य कायम ठेवण्याचा त्यांचा जयकुमार गोरे यांच्या साथीने प्रयत्न असणार आहे. तर स्थानिक पत्रकार सांगतात की हे सर्वजण मोहिते पाटील नकोत म्हणून रणजित सिंहांसोबत आहेत हे मात्र नक्की आहे. त्यामुळे जरी माळशिरस मधून मोहिते पाटील यांच्यामुळे मताधिक्य मिळेल असं जर का आपण गृहित धरलं तरी या सर्वांनी साथ दिल्यास इथून 5 मतदारसंघातून हे लीड भरून काढू शकता येतं. भाजप रणजित सिंहांना रिप्लेस करणार नाही याचं तिसरं कारण म्हणजे मोहिते पाटलांसमोर असणाऱ्या मर्यादा. अनेक कार्यकर्ते हे धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत जावं आणि तुतारी हातात घ्यावी अशी मागणी करतायत. पण मोहिते पाटील आता बंडाची तयारी करणार नाहीत असं स्थानिक पत्रकारांचं सांगणं आहे. कारण मोहिते पाटील यांचं या मतदारसंघातील सहकाराभोवती फिरणारं राजकारण आणि या राजकारणाला आवश्यक असलेला सत्तेचा पाठिंबा, याशिवाय मोहिते पाटील यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप सुद्धा आहेत. याशिवाय रणजितसिंह मोहिते पाटील हे सध्या विधान परिषदेवर आमदार आहेत. त्यांची अजून 2 शिल्लक आहेत. आता बंड करून राष्ट्रवादीसोबत गेल्यास त्यांना आता लोकसभेला पराभव झाला तर पुन्हा लोकसभा नाही, विधानसभा नाही आणि विधान परिषद सुद्धा नाही अशी अवस्था होऊ शकते. सोबतच 2024 राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर सरकारला सत्तेची जोड मिळणार नाही. त्यामुळेच मोहिते पाटील आता दबावाचं राजकारण करत असावेत आणि ते बंड करणार नाहीत असं स्थानिक पत्रकारांचं स्पष्टपणे सांगणं आहे. याशिवाय आता भाजप रणजित सिंहांना रिप्लेस करणार नाही याचं चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे फडणवीस आणि बावनकुळे यांच्या गुडबुकमधील खासदार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी असलेली त्यांची जवळीक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये जी काही मोजकी नेते आहेत त्यामध्ये रणजित सिंहांचं नाव हे आघाडीवर आहे. मागच्या 5 काळात जेव्हा मागेल तेव्हा फडणवीसांनी आपल्याला मतदारसंघासाठी निधी दिलाय असं ते स्वतः रणजित सिंह सांगतात. तर अगोदर सांगितल्याप्रमाणे कुठल्याही उमेदवाराची घोषणा झाली नव्हती तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजित सिंहांच्या उमेदवारीवर 2 घोषणा केली होती. माढा मतदारसंघ हा बहुतांश दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नीरा देवघर पासून ते टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून जनतेच्या पाण्याचा आणि रोजगाराचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देत रणजितसिंह निंबाळकर यांनी मतदारसंघात आपल्या कार्याची छाप उमटवली आहे. आणि यामुळेच रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फडणवीस आणि बावनकुळे यांच्या गुडबुकमध्ये असणारे खासदार आहेत असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे. तर मंडळी, यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.